एक मिनिट सर, बाकी ज्यांचे कॅमेरे काय सांगणार सर? थांबणार आहे यार, थांबणार आहे. बोला बोला. श्री एकनाथरावजी कडसे यांना 2 दिवसापासून थोडा छातीमध्ये बर्निंग सेन्सेशनचा त्रास होता. ते रुटीन तपासणीसाठी आले. त्यांचं ब्लड प्रेशर स्टेबल आहे, शुगर स्टेबल आहे आणि छातीमध्ये थोडं कंजेशन आहे. त्यांना पुढचे इन्व्हेस्टिगेशन लागणार आहे. असं एंजिओग्राफी वगैरे लागू शकते आणि चेस्ट इन्फेक्शनची ट्रीटमेंट लागू शकते. त्यासाठी ते पुढच्या ट्रीटमेंटसाठी आता त्यांची प्राथमिक उपचार चालू आहेत. त्यांची कंडिशन स्टेबल आहे. पुढच्या उपचारासाठी ते मुंबईला शिफ्ट होतील. मुंबईला आता कुठल्या हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटलला शिफ्ट होतील. कारण त्यांची आधी ट्रीटमेंट चालू होती तिथे. पण आता त्यांची तब्येत एकदम स्टेबल आहे. त्यांना कुठलाच बाकीचा चेस्ट पेन वगैरे नाही आहे. कंजेशन थोडं, चेस्ट इन्फेक्शन असू शकतं. त्यासाठी ते शिफ्ट होतील. केव्हापासून त्रास होतो त्यांना? 2 दिवसापासून त्यांना त्रास होता. बर्निंग सर्व होतं. मुंबईला ते अरेंज करतायत. ते झाल्यानंतर सांगू आम्ही तुम्हाला. जेव्हा आपल्याकडे आले त्यांची प्रकृती जास्त सिरियस होती. सगळं पूर्ण स्टेबल आहे. ते गप्पा मारल्यात त्यांनी. त्यांची कंडिशन स्टेबल होती, आताही स्टेबलच आहे. परंतु एक प्रिकॉशन म्हणून आम्ही शिफ्ट करतोय त्यांना. सर आपलं नाव? डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ, जळगाव. ठीक आहे.